गुड इव्हनिंग डॉल द विनर स्टडी सेंटरमध्ये मी मंगेश मधुकर लोंडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बघा आज काय डिस्कस करणार वेग आहे आपण तर वेगवेगळ्या एक्झामला आलेले गणित आणि बुद्धिमत्ताचे जे काही क्वेश्चन आहेत त्यांना डिस्कस करूया लेटेस्टमध्ये आलेले ठीक आहे चला मग स्टार्ट करूया सेशनला काय म्हणणं आहे पहिल्या क्वेश्चनचं बघा जरा पहिला क्वेश्चन कोणत्या टॉपिकचा आहे दिलेले उदाहरण अभ्यासा आय स्टूड या अभिव्यक्तीच्या संकेत निवडण्यासाठी दिलेले नियम वापरा नियमाला कोणताही अपवाद नाही आणि फक्त दिलेल्या अभिव्यक्तीच्या आधारे झालेला नियम वापरा म्हणजे एवढ्याच डाट्यामधून जो नियम बनेल तो बघायचा आहे आय स्टूड साठी फाइंड करायचा आहे ठीक आहे याच्यासाठी हा कोड आहे म्हणजे हा कोणत्या टॉपिकचा क्वेश्चन आहे कोडिंग डिकोडिंग कोडिंग हे लक्षात आलं पाहिजे ठीक आहे नंतर सांकेतिकरण सांकेतिकरण ज्याला म्हणतात असा क्वेश्चन या आधी आयोगाने कधी विचारलाय का हो कधी विचारलाय तर दोन हजार सतराला असा क्वेश्चन विचारलाय ठीक आहे आणि तसाच क्वेश्चन परत दोन हजार बावीसमध्ये विचारला जो की तुमच्यासमोर आहे डन म्हणून पी वाय क्यू करणं राजांनो ल इम्पॉर्टंट काम आहे आता नीट लक्ष द्या आपण लिहू के ओ यल ओ ए याचा कोड आहे आय लाय के ओ यल यू ई याचा कोड आहे ही ले आणि एस ए टी ओ ई याचा कोड आहे ही स्टँड्स ठीक आहे तर आपल्याला कशाचा कोड फाइंड करायचा आहे आयस टूडचा आयस टूडचा कोड फाइंड करायचा आहे काय असणार आता बघा नीट लक्ष द्या तुम्ही जेव्हा वाचलं तेव्हा किंवा ऐकलं तेव्हा बघा लाय ले एकाच याच्यातले तुम्ही बघितलं असं इंग्लिशमध्ये ले लाय एकाच पिढीतले दिसत आहे म्हणजे यांची एका पिढीतले असले तर यांची सुरुवात बघा सेम आहे के ओ एल के ओ एल अरे आहे का हा स्टँड स्टूड एकाच पिढीतले यांची सुरुवात सारखी पाहिजे एस ए टी म्हणजे याची पण सुरुवात असणार एस ए टी म्हणजे एस ए टी तर दुसरं ऑप्शन कटलं ऑप्शन एलिमिनेट करणं हे पण स्किल आहे दुसरं ऑप्शन येऊ शकणार नाही स्टूडचा कोड फाईन करायचा आहे एस ए टी पाहिजे एस ए टी दुसरं ऑप्शन कटलं आता पुढे चला जर ही स्टँडचा कोड एस ए टी ओ ई असता तर आय स्टूडचा कोड काहीतरी वेगळा असणार एस ए टी ओ ई नसणार म्हणून याला कट करा तिसरं ऑप्शन पण कटलं आता राहिलं काय रे पहिलं आणि चौथं याच्यामध्ये कन्फ्युजन ठीक आहे मग याचं कन्फ्युजन बघा इथं बघा आय असलं तर काय का रे लास्टला का ओ ए ही असलं तर काय रे यूई म्हणजे जे काही लास्टला असणार आयनी स्टार्ट होतोय म्हणजे काय असणार ओ ए पहिलं उत्तर असणार विषय संपला डायरेक्ट यस टी ओ ए जर तुम्ही याला पूर्णच डिकोरेट करत बसले यसचा कोड काय आयचा कोड असं भेटणारच नाही खूप टाईम लागून जाईल आणि तरीही उत्तर भेटणार नाही याला एवढंच एक लॉजिक लागतं आपलं पी वाय क्यू सिरीजमध्ये काम असतंय ऑडवाल्या गोष्टी कशा टॅकल केल्या पाहिजे याला कसं कसं बघितलं जातं तर ह्या गोष्टी डिस्कस करणं हेच काम आहे चला नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय बघा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एकशे चौपन्न चौरस सेंटीमीटर व दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ अडतीस पॉईंट पाच चौरस सेंटीमीटर आहे तर वर्तुळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर काय असेल कशाचं गुणोत्तर विचारले त्रिज्येचे तुम्हाला माहिती क्षेत्रफळ बरोबर एरिया बरोबर काय फॉर्म्युला असतो रे आर स्क्वेअर ठीक आहे दोन वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले तर आपण याला आर वन मानू दुसऱ्या वर्तुळाला आर टू मानू त्रिज्येचे गुणोत्तर विचारले इथं क्षेत्रफळ वन क्षेत्रफळ टू लिहून टाका किमती टाका एकशे चोपन्न एखादा क्वेश्चन भूमितीचा मध्येच प्रकट होतो सारखा तर ते पण मार्क आपल्या हातातून नाही गेले पाहिजे ठीक आहे आता पहिले तर पॉईंट गायब केला असता पॉईंट गायब केला तर मला सांगा एकशे वरती एक शून्य येणार अपोजिट साईडला एक ह्या पॉईंटचा एक शून्य ॲड करून टाकणार दोन्ही साईडला पाय कॅन्सल केलं आर वन स्क्वेअर बरोबर आर टू स्क्वेअर असा असणार भाग द्या सातनी भाग जातो सातापाचा पस्तीस तीन उरले सात पाच पस्तीस पाच त्रिक किती पंधरा शून्य कारण की चाळीसला भाग द्यायचा नाही इथं शून्य गेलो पाच आठ चाळीस आता सत्याहत्तर सात चौक अठ्ठावीस दोन अच्छाले सात चौक अठ्ठावीस आणि ते दोन इकडे मिळेल तीस म्हणजे सत्याहत्तर चोक किती तीनशे आठ काय आला रेशो रेशो आला फोर इश्टू वन आणि आपल्याला वाटतं उत्तर ऑप्शनमध्ये दिसत नाही फोर इस्टू वन पण हा रेशो ऑप्शनमध्ये हे पण देऊ शकता कधी हा रेशो असतो आर वन स्क्वेअर आपण आर टू स्क्वेअरचा आपल्याला पाहिजे आर वन बाय आर टू म्हणजे याला स्क्वेअर रूटमधून घेऊन टाका चार कशाचा वर्ग आहे दोनचा एक कशाचा वर्ग आहे एकचाच टू इस टू वन ऑप्शन नंबर थर्ड आलं इतकं सोपं काम होतं ते फक्त तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागलं असतं ठीक आहे चला पुढच्या क्वेश्चनवरती चला नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया आधी नीट लक्षात आहे जरा जर तुम्हाला बुद्धिमत्ताची बॅच करायची असली ठीक आहे ना बुद्धिमत्ताची बॅच जी असणार आहे ती माझी असणारे रेकॉर्डेड बॅच ठीक आहे हां तर एकशे चाळीस नंबरची बॅच आहे आणि विक्की सरांची जर तुम्हाला बॅच करायची असेल तर ती बॅच असणारे एकशे एक्केचाळीस नंबरची ठीक आहे मॅथ्सची बॅच एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस आणि दोघांची कंबाईन करायची असेल तर ती बॅच असणारे एकशे बेचाळीस नंबरची ठीक आहे चला पुढे चला मॅथ्स अँड रिजनिंगची हा बघा हा पण एक कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे लेटेस्टमध्ये आलेलंच एका सांकेतिक भाषेत सात दोन पाच ला काय म्हणलं स्टार ॲट द रेट हॅश पाच तीन चार ऑडवलॉजिके डॉलर कॉपीराइट, स्टार ठीक आहे दोन तीन एक टी कॉपीराइट, ॲट द रेट तर तीन सात पाचचा सा कोड काय तीन सात पाचचा सा। कोड काय असणार ठीक आहे आता नीट लक्ष द्या कोड फाईन कसं करणार पहिलं तर पहिल्या दोघांमध्ये काय सारखं दिसतं आहे पाच पाचला सर्कल केलं मी इकडे काय सारखं दिसतंय रे तर मला इकडे स्टारसारखं दिसतं आहे स्टार म्हणजे पाचचा कोड असणार स्टार भेटलं नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काय सारखं दिसतंय तीन तीनला सर्कल ए चौकोन करू तीनला चौकोन करू इकडं काय सारखं दिसतंय कॉपीराईट तीनचा कोड भेटला कॉपीराईट सातचा कोड काढायचा आहे स बघा सात आणि दोन पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये काय सारखं दोन दोन दोनला कट केलं दोनला ला कट करा इकडे काय कट करण्यासारखं सारखं काय ॲट द रेट दोनचा कोड ॲट द रेट असणार म्हणजे सातचा कोड असणार हॅश सातचा कोड असणार हॅश लगेच आपल्याला दिसतं पहिल्याच ऑप्शनमध्ये कॉपीराईट हॅश स्टार आणि आपण ते उत्तर टिक करतो जे की ढळढळ चुकीचं काम आहे का बरं बघा ना तीन सात पाचचा कोड कॉपीराइट हॅश स्टार असा आहे जर तुम्ही दोन हजार एकोणावीसच्या आधी जर पेपर बघितले असते तर तुम्हाला हेच उत्तर भेटलं असतं हा पेपर दोन हजार बावीसमधला आहे कुस्तो बी नाही होऊंगा तर नवीन काय तर याच्यामध्ये कोडमध्ये कोड टाकून दिले काय दिले राजांनो कोडमध्ये कोड टाकून ते कसं बघणार तुम्ही तर तुम्ही जर बघितलं असेल की बघा ना याच्यामध्ये तर स्टार डॉलर आलं डॉलर तर कोडमध्ये नाही हे ऑप्शन तर कटलं तिसरं इथे आणखीन काहीतरी असलं हे पण ऑप्शन कटलं राहिलं पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये उत्तर ठीक आहे का बरं दुसऱ्या आणि पहिल्यामध्ये इथं पण स्टार आहे इथं पण स्टार इथं हॅश आहे हॅश आहे कॉपीराईट कॉपीराईट ठीक आहे कोड सारखा आहे मग जेव्हा दोन ऑप्शनमध्ये कोड सारखे असेल मी काय म्हणतोय बुद्धीला पडतंय बघा दोन ऑप्शनमध्ये कोड सारखे असले तर त्यांनी कोडच्या सिक्वेन्स सोबत काही केलं आहे का ते बघून घ्यायचं कशा सोबत राजांनो सिक्वेन्स सोबत ठीक आहे सिक्वेन्स सोबत काही केलंय का ते कुठं कळणार आपल्याला इथं बघा ना जो व्यक्ती पाच आहे पाचचा चा कोड कुठे स्टार पहिल्या नंबरला चार व्यक्ती चारचा कोड कुठे इथं डॉलर एक चा कोड कुठे टी पहिल्या नंबरला ठीक आहे म्हणजे जो व्यक्ती इथं लास्टला आहे त्याचा कोड कुठं पाहिजे फर्स्ट नंबरला पाच चा कोड म्हणजे पहिल्या नंबरला पाहिजे स्टार नंतर जो व्यक्तीमध्ये दोनचा कोड ॲट द रेट तीनचा कोड कॉपीरेट तीनचा कोड कॉपीरेट जो व्यक्ती मध्ये त्याचा कोड मध्येच आहे म्हणजे हॅश पाहिजे इथं जो व्यक्ती फर्स्ट नंबरला आहे सातचा कोड कुठे हॅश पाचचा कोड कुठे स्टार दोनचा कोड कुठे लास्टला जो व्यक्ती पहिला नंबरला आहे त्याचा कोड कुठे टाकलाय लास्टला टाकलाय इधर आहे का कॉपीरेट म्हणजे कोणतं उत्तर मोर करेक्ट असणार तर स्टार हॅश कॉपीरेट जे की तुम्हाला ऑप्शन नंबर दोन मध्ये दिसत असेल मॅक्झिमम लोकांचं उत्तर इथं असंच चुकलंय इथे उत्तर असंच चुकलंय लक्षात आलं आपलं पी वाय क्यू सिरीजचं कामच हे आहे की ऑडवाल्या गोष्टी क्लिअर करणं ठीक आहे डन आवडला असेल सेशन तर लाईक करा आणि चला पुढे पुढे चला पाच पुरुष आणि तीन महिला यांच्यामधून तीन सदस्यांची एक समिती तयार करायची आहे ज्यामध्ये एक महिला व दोन पुरुष असतील अशी किती वेगवेगळ्या प्रकारे करता येते कोणत्या टॉपिकचा क्वेश्चन आहे हा तर राजांनो हा आहे परमिटेशन कॉम्बिनेशनचा क्वेश्चन कन्फ्यूज कशामध्ये होतं परमिटेशन कॉम्बिनेशन याला म्हणता मराठीत क्रमचयन आणि संचयन ठीक आहे असाच संभाव्यतामध्ये पण क्वेश्चन येतो फक्त यांच्यामध्ये डिफरन्स काय माहिती आहे का ऑप्शन पाहून तुम्ही सांगू शकता हा क्वेश्चन क्रमचयांचा आहे की संभाव्यताचा आहे कसं जर फ्रॅक्शनमध्ये नंबर असले वन बाय टू थ्री बाय सेवन पंधरा बाय एकवीस असं काय असलं तर किंवा शून्य पॉईंट समथिंग व्हॅल्यू शून्य पॉईंट समथिंग व्हॅल्यू तर तो, तो क्वेश्चन असतो संभाव्यताचा सरळ सरळ आणि डायरेक्ट नंबर दिलेले असेल असे तर तो क्वेश्चन असतो परम्युटेशन कॉम्बिनेशनचा ठीक आहे संभावतामध्ये पूर्ण गोष्टी खाली मांडता वरती मांडता इच्छा इथं फक्त इच्छाच कामाची आहे डायरेक्ट इच्छा कशी काढणार आता बघा नीट लक्ष द्या पाच पुरुष आणि तीन महिला पाच पुरुष किती महिला आहे तीन महिला तीन सदस्यांची समिती निवडायची किती तीन सदस्यांची समिती निवडायची त्यापैकी एक महिला पाहिजे एक महिला ठीक आहे आणि दोन पुरुष पाहिजे दोन पुरुष पाहिजे आणि आलं दोन सिंबॉल येतो आणि आलं व आलं आणि व चा अर्थ असतो मल्टिप्लिकेशन किंवा आलं तर काय असतं राजांनो प्लस ठीक आहे व आणि आणि आलं अँड व आलं तर तुम्ही काय करणार मल्टिप्लिकेशन किंवा और आलं तर काय करणार प्लस ठीक आहे पुरुष पाहिजे किती पुरुष पाहिजे दोन पाचपैकी दोन ठीक आहे आणि महिला आणि किंवा व तीनपैकी एक थ्री सी वन याला सोडवणार बस संपलं पाच सीटू म्हणजे पाचला किद्दा कमी करणार तो एन सी आरवाला फॉर्म्युला त्याला शॉर्टकट सांगितलं आहे पाचला दोनदा कमी पाच गुणीले काय करणार चार आणि दोन गुन्हेले काय करणार एक थ्री सी वन म्हणजे किती रे तीनच बेक बे बे दुने चार आलो पाच जुने दहा दैनिक दा किती रे तीस काय आन्सर असणार तीस म्हणजे हे झालं याचा उत्तर आलं ठीक आहे हा चालतंय तर अशाच एका सेशन सेशनमध्ये पुन्हा भेटूया अशाच ऑड वाल्या गोष्टी घेऊन ठीक आहे तोपर्यंत तुमची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या इथे थांबूयात आपण गुड डे